अत्यंत कठीण परिस्थितीत 100 वर्ष सुरू झालेली भारतीय चित्रपट सृष्टी आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे भारतीय प्रेक्षकांचे विविध चित्रपटांद्वारा केलेले मनोरंजन हे चित्रपट सृष्टीचे मोठे यश आहे. म्हणून भारतीय चित्रपट सृष्टीतील जुन्या कलाकारांना आणि भारतीय सृष्टीला मानाचा मुजरा करण्यासाठी या समारंभाचे आयोजन केले आहे. 3 दिवस चालणाऱ्या या समारंभाचे ज्येष्ठ कलाकार शरद पोंशे तसेच चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सेंचुरी रिओनचे कार्यकारी अध्यक्ष एस के मित्तल हे खास उपस्थित राहणार आहे. चित्रपट समीक्षकाकडे या विषयावर सुधीर नांदगावकर चर्चासत्र घेणार आहे. 2 दिवस विविध चित्रपट दाखवले जाणार आहेत. यात विविध शैलीवर आधारित निवडक चित्रपटातील दृश्य दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात आंतर महाविद्यालयात स्पर्धाही आयोजित केल्या आहेत. त्यात छायाचित्र, नृत्य, गायन, ट्रेलर मेकिंग, ऍड मेकिंग आदींचा समावेश आहे. समारोपाला अभिनेते संदीप कुलकर्णी यावेळी उपस्थित राहणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. And the first day it will be inauguration, then there will be screening of a movie. The second day, different movie clips of different cinemas, art and commercial, different languages, 6 Indian languages, movies, movie clips will be shown. So, for charcha rahega, discussion, expert opinion, technical and non-technical aspects, so for discussion rahega. And on the third day, ट्रेलर मेकिंग है, ऐसे अलग अलग इवेंट लिए गए हैं जो कुछ ना कुछ किसी ना किसी वे में फिल्म से रिलेटेड है. तो थर्ड डे फिर अगेन वापस जैसे सेरेमनी एंड हो रही है, वहाँ सेरेमनी एंड होते हुए पैलेट में फंक्शन के लिए उन्हें एक मराठी एक्टर को बुलाया.